ज्यादा परताव्याच्या आमिषाने बार्शीसह राज्यभरातील हजारो नागरिकांना कोट्यवधीचा गंडा घालणारा विशाल फटे सध्या पोलीस कोठडीत आहे। याच प्रकरणात त्याचे वडील अंबादास गणपत फटे आणि भाऊ वैभव फटे यांनाही अटक करण्यात आली आहे। त्यांना बार्शी न्यायालयासमोर उभे केले असता त्यांनी या प्रकरणी आपल्याला काही माहित नसल्याचं सांगितलं आहे। सर्व काही विशाल पायाचा असंही त्यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान या दोघांना 3 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अजित कुमार भस्मे यांनी दिला आहे। कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संशयित आरोपी वैभव फटे आणि अंबादास फटे यांना न्यायालयात उभे करण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यात आली। त्यात सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप भोसरे यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला।